शेतकऱ्यांची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. गाडविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तपावत, ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले. आणि आज जर आपण बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे. 400 पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे 22 वर्षाचे युवा यांना MD म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. RBI ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार 35 वयाच्या खाली आणि 70 वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती MD म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही. पण सदावर्तेंनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या MD पदावर बसवलं. अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो MD बसवला आहे इल्लिगली त्याला काढण्यात यावं, तिथं प्रशासक बसवण्यात यावा. आणि जर हे पुढच्या 4-5 दिवसांमध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते. पण झालं असं कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा. खरं तर अध्यक्षांवर सुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये. पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली, दबाव असताना सुद्धा चर्चा घडवली. आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसांमध्येच कारवाई केली जावी, नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे, हे जे गाडविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं, करोडो रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली, त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधीसुद्धा अडचणीत आणलेलं आहे. हे सदावर्ते या बँकेला विकतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे. पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलं आहे, याच्यावर आम्ही अभ्यास करू, चर्चा करू. पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे. आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काही नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो. सदावर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ST कर्मचाऱ्यांना अनेक वेळा त्यांनी भडकवलं आहे. जेव्हा भाजप विरोधात असतं तेव्हा सदावर्ते तिथं जातात, लोकांना भडकवतात, ज्या काही मागण्या मांडल्या जातात त्याच्यातल्या बहुतांश मागण्या मान्य करूनसुद्धा लोकांना भडकवत राहतात. आणि विशेष बाब अशी आहे की तेच वकील राहणार, करोडो रुपये तेच घेणार या गरीब लोकांकडनं. आणि तसंच सदावर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांच्या विचारावर कुठंतरी एक प्रभाव आला, कारण की ते गाडविणीचं दूध पितात असं म्हणतात. तर त्यांनी तर मराठा आरक्षणामध्ये सुद्धा स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून त्यांनी ते आरक्षणात अडचण आणण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. त्यामुळे यांना काही पडलेलं नाही, फक्त राजकीय स्वार्थ आहे. आणि यांच्या मागे भाजपचे मोठे नेते 100% आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण अशा खालच्या लेवलला जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर भाजप पाठबळ देत असेल तर कदाचित भाजपला हेच मान्य असावं की या कष्टातून उभा राहिलेल्या संस्था ह्या अडचणीत आल्या पाहिजेल आणि त्या संस्थेचं प्रायव्हेटायझेशन व्हावं, याच्या मागचा हा भाजपचा हेतू असेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा हे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे आरोग्य सेवक आहेत ते काम बंद आंदोलन करत होते. 37 दिवसाचं काम बंद आंदोलन त्यांनी केलं आणि ते आंदोलन केल्यामुळे लाखो नवजात बालकांना पोलिओचे डोसेस नाही तर दुसरी कुठली औषधं असतात ती देण्यात आली नव्हती. तसंच ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांना जी कुठली औषधं मिळायला पाहिजे, टेस्टिंग व्हायला पाहिजे, ते तिथं झालेलं नाही. TB HB त्याच्याचबरोबर आपलं जे इतरही रोग असतात ते टेस्टिंग करण्यासाठी जे कुणी लॅब असिस्टंट असतात ते सुद्धा 37 दिवस कामाला नव्हते. पण 37 दिवस हे आंदोलन काम बंद करत असताना काम बंद आंदोलन
मंत्री तानाजी सावंत एकदा सुद्धा त्यांना भेटले नाही. सुरुवातीला एकदा भेटले, त्यानंतर त्यांनी काय हस्तक्षेप त्याच्यामध्ये केला नाही. पण काही लोकांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही काम बंद आंदोलन केल्यानंतर गरिबाचं नुकसान होते, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठं मन दाखवून परत कामाला सुरुवात केली, पण सरकारकडनं कुठेही नोंद न घेतल्यामुळे आजपासून परत एकदा ते काम बंद आंदोलन करत आहेत. गरिबाचं नुकसान होणार आहे, हे सरकार गरिबाचा विचार करत नाही अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे सरकारला विनंती करतो ते ह्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या मान्य करा आणि त्यांना सपोर्ट करून लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून गरिबाचं आरोग्य सेवा ही परत एकदा सुरळीत कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. साहेब खोटं बोलत आहेत, त्यांना जी माहिती राम शिंदेंनी दिलेली आहे ती चुकीची आहे. त्या ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत तिथले नेते शेवाळे यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की MIDC मध्ये जर बागायत भाग जात असेल तर तो फक्त वगळण्यात यावा आणि तशी मागणी आपण मान्य केलेली आहे आणि तसंच वगळून 450 हेक्टरचा प्रस्ताव हा आलेला आहे. त्यामुळे उदय सावंतांना जर राम शिंदे फसवत असतील तर माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या व्यक्तीला विजन नाही, राम शिंदेला विजन नाही, MIDC का असावी हे त्यांना कळत नाही, गरिबाचा फायदा होणार आहे हे तिथं कळत नाही, तिथं असणारे छोटे मोठे व्यापारी त्यांचा फायदा होणार आहे, शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, कर्जत जामखेडचाच फायदा होणार आहे, आणि राजकीय हेतूतून राम शिंदेचं MIDC थांबवत असतील, उदय सामंत साहेबांना खोटं सांगत असतील, तर उदय सामंतांनी ठरवावं की लोकांची कळवळा कोणाला आहे आणि कोण फक्त राजकीय हस्तक्षेपात तिथं थांबवत आहे. मी मगाशी सांगितलं होतं 3 वाजता मी इथं येणार, 3 वाजता येणार म्हणजे येणार. राम शिंदेंनी इथं यावं, त्यांच्याकडे जी कागद आहेत त्यांनी दाखवावे. उलट जे मोदीचं नाव ते घेत आहेत तर नीरव मोदीली जमीन राम शिंदे आमदार असतानाच घेतली. जे काय त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार जर झाले असतील ते त्या दोघांमध्ये झाले असावेत म्हणून तर नीरव मोदीचे राग ते करतायत. कदाचित काही अर्धवट व्यवहार राहिला असावा, पण ज्या नीरव मोदीला जेव्हा जमीन विकली गेली नाही तर घेतली त्यांनी, तेव्हा तुम्हीच आमदार होता, तुम्हीच त्यांना विकली, तर आज आम्ही जी जमीन म्हणत आहोत त्याच्यामध्ये नीरव मोदीची जागा नाही. ग्रामपंचायतले तिथं हिरवा कंदील MIDC ला दिलेला आहे. उगाच उदय सामंतसाहेबांचे कान भरू नयेत राम शिंदेंनी, आणि जो विकास गरिबाला युवांना महत्त्वाचा आहे म्हणजे MIDC महत्त्वाची, कृपा करून राजकीय विचाराने तुम्ही ते जेव्हा जमीन विकत घेतली तेव्हा राम शिंदेच तिथले आमदार होते. राम शिंदेंच्याच काळामध्ये नीरव मोदींनी तिथं जमीन घेतली, त्यानंतर नीरव मोदी गायब झाले, ते कुठे आहेत कोणाला माहीत नाही. आता राम शिंदेंनी त्यांना लपवलं असेल तर सांगावं. आता ह्याच्यामध्ये कारण त्यांचा संपर्क असल्याशिवाय तो जमीन तिथं घेणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी जमीन नीरव मोदीची आहे ती या सर्वेमध्ये नाही, ती ED कडे आहे. ED कोणाकडे आहे? BJP कडे आहे. ED कोणाचं ऐकतं? BJP चं ऐकतं. आता आमचं जर ते ऐकणार नाही तर आम्ही ती जमीन घ्यावी हे आम्ही सांगू शकत नाही. त्याच्यावर जो चार्ज आहे तो ED चा चार्ज आहे. त्यामुळे ही जी MIDC ची जमीन आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही. उलट ED ला आम्ही विनंती करतो, जी नीरव मोदीची जमीन तुम्ही घेतली आहे ती MIDC ला फुकट तुम्ही द्यावी, MIDC ली ती घ्यावी आणि तिथं MIDC अतिरिक्त बांधावी. म्हणजे 1100 एकरासाठी आम्ही लढतो आहे आणि ही नीरव मोदीची जी ED कडे जमीन आहे ती MIDC ली घेऊन अजून 100-200 एकर जमीन जर MIDC मध्ये वाढत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जमीन नाही. उलट जर सातत्याने तुम्ही बघितलं करवळा कोणाला लागला आहे तो राम शिंदेला लागलेला आहे. कारण जर ED कडे असणारी जमीन जर आपण घेतली तर त्याचा फायदा कदाचित नीरव मोदीला होईल असं राम शिंदेना वाटत असावं, म्हणून ते सारखं मोदीचं नाव घेत आहेत. त्यांना कुणीतरी स्पष्ट करावं, नीरव मोदी हे वेगळे आणि नरेंद्र मोदी हे वेगळे. कदाचित मोदी हे काय सेम असल्यामुळे हे मोदीचं उदो करण्याच्या नादामध्ये आपल्या कर्ज जामखेडचं नुकसान नक्कीच हे राम शिंदे करत आहेत असं आम्हाला सगळ्यांना नमूद करायचं. 100% ST कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं आहे. आता आपण सर्वजण गाईचं दूध पितो, म्हशीचं दूध पितो, गाढविणीचं दूध पिल्यानंतर डोक्यावर परिणाम होतो का काय हे आपल्याला बघावं लागेल. कारण सदावर्त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, ते स्वतःचा विचार करतात. जेव्हा हे ST कर्मचारी आंदोलन करत होते करोडो रुपयाची फी कुणी घेतली तर सदावर्तेंनी घेतली. त्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व कोण करत होते तर सदावर्ते करत होते. मराठा आरक्षणाला विरोध कुणी केला तर सदावर्तेंनी केला. त्यामुळे ह्या सदावर्तेला राजकीय कोणाचा तरी हस्तक्षेप आहे नाही तर पाठबळ आहे, ते कोण आहे हे आपल्या सगळ्यांना नाही तर लोकांना माहीत आहे. तर असं राजकीय पाठिंबा असल्यामुळे हे जर
सुसाट पळत असतील आणि त्यामुळे गरिबाचं नुकसान होत असेल तर आम्ही ते हे सहन करून घेणार नाही. तर मी सरकारला सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये या सदावर्तेवर कारवाई करा आणि जे कुठले ते सौरभ पाटील आहेत जे ह्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या मिसेसचे तर त्यांच्यावर कुठंतरी कारवाई करून त्यांना बाजूला करा. पण आमच्या गरीब कर्मचाऱ्यांची बँक ही वाचली पाहिजे. राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये नको. एखादी संस्था वाढवायला अनेक वर्ष जातात पण बर्बाद करायला काही दिवस जातात. पुढच्या काही दिवसांमध्ये अजून मोठा भ्रष्टाचार या बँकेमध्ये होऊ शकतो म्हणून पुढच्या 2-3 दिवसांमध्येच कारवाई ही सरकारकडनं झाली पाहिजे.